पुण्यातील पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आलेत मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे दिवे आता काढायला सुरुवात झाली आहे तसंच ते दिवे काढून त्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवायला सुरुवात झाली आहे दिवा लावण्याची परवानगी नसेल आणि तरीही जर गाडीवर दिवा लावला असेल तर मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे पुण्यातील पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलिसांची विशेष आणि मोठी कारवाई सुरू झालेली आहे पाहतो आपण हा मंत्रालय परिसर आहे आणि मंत्रालय परिसरामध्ये जे अधिकारी किंवा इतर मंत्र्यांच्या आस्थापनेवरील जे आहे ते लाल दिवे किंवा इतर दिवे लावले जातात त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे अनेक गाड्या आहेत ज्याच्यावरती महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे त्याच्यावरती अंबर दिवासुद्धा आहे ते दिवे काढून घ्यायला पोलिसांनी जे आहे ती कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर पुढच्या खेडकर प्रकरणानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं आणि आता दिव्यांना बंदी असतानासुद्धा अनेक अधिकारी जे आहे ते गाडीवरती दिवे लावून फिरताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यावरतीच ही कारवाई होताना पाहायला मिळतात प्रत्येक गाडीमधून दिवे जे आहे ते काढायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक त्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवली जाणार आहे ज्यांना परवानगी आहे त्यांना दिवे लावू दिले जातील दिल, मात्र ज्यांना परवानगी नाही आणि दिवे लावले जातात अशा सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला जे आहे ते मुंबई पोलिसांनी सुरुवात केलेली आहे पाहतो आपण ट्राफिकचे कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी हा गाडीतला जो आहे तो हातामध्ये दिवा काढून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहे मोठा जो पोलिसांचा फोर्स फाटा आपल्याला पाहायला मिळतो आहे ट्राफिक पोलीस असेल त्याचप्रमाणे आर अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्णपणे ही कारवाई होताना पाहायला मिळते दिसणाऱ्या प्रत्येक गाडीवरचं जे आहे तो दिवा काढून घेतला जातोय आणि संबंधित अधिकाऱ्याला जे आहे ते नोटीस पाठवण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबईतली ही सगळ्यात मोठी जी आहे ती कारवाई होताना पाहायला मिळते कॅमेरामन रुपेशला एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट